महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इनके महाराष्ट्र बंद पर बात करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस के नेता छगन भुजबल ने कहा है कि राज्यपाल ये पद संवैधानिक पद है, मगर महाराष्ट्र के राज्यपाल हमेशा ही थोर पुरुषों के बारे में ऐसे वक्तव्य करते आ रहे हैं। मला असं वाटतं की आतापर्यंत आता आम्ही किती वर्ष राजकारणात, 85 पासून तर मी आमदार आहे, त्या अगोदर महापौर वगैरे, पण राज्यपालांचा किंवा राष्ट्रपतींचा अवमान करावा किंवा अपमान करावा असं आम्हाला कधी वाटलं नाही। परंतु दुर्दैवानं हे राज्यपाल जे आहे सातत्यानं महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, परत एकदा त्याच्यानंतर मुंबईतून अमुक समाज निघून गेला तर मुंबई महाराष्ट्रामध्ये काही शिल्लकच उरणार नाही, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या काही वेगळ्या कॉमेंट करतायत, आणि त्यामुळे निश्चितपणे जे आहेत महाराष्ट्राची मनं जी आहेत लोकांची ही फार दुखावलेली आहे, आणि त्यामुळे अशी मागणी जी आहे ती आता सगळ्या स्तरातून व्हायला लागलेली आहे। यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये असं कसं कधी हे असं झालेलं मला तरी माहीत नाही, परंतु हे पहिल्यांदाच असं होत आहे आणि त्याला अर्थातच कारणीभूत स्वतः राज्यपाल महोदय नाही। या संदर्भामध्ये असं आहे ना की छत्रपतींचा अवमान जो आहे हा कुणीही महाराष्ट्रातला मनुष्य चांद्यापासून बांध्यापर्यंत कुणालाही मान्य होणार नाही, कुणीही त्याच्याबद्दलचा जो आहे राग संताप व्यक्त करणारच